रहा सिर्फ 1 मिनट। आवाज येतोय का माझा? तुम्हाला कमेंट्स करून सांगा। आज दिसतं व्यवस्थित बोर्डवरती दिसतं व्यवस्थित? ओके, नेहा मोरे, सॉरी दिशा मोरे। ठीक आहे मित्रांनो, आपण बघत आहोत इयत्ता 10वी गणित भाग असलेलं आपलं 1 याच्यामधील प्रकरण 3 अंकगणितासाठी अर्थमॅटिक प्रोग्रेस। यामध्ये आपण सराव संच 1 आणि त्यापूर्वी क्रमिका, क्रमिकेमध्ये असलेले प्रत्येक पदामधील फरक, त्यानंतर त्याला कोणत्या क्रमिकेला आपण अंकगणितासाठी म्हणू शकतो, त्यामध्ये असलेले सामान्य फरक, पहिले पद इत्यादी घटकाचा आपण अभ्यास केला। त्यामध्ये आपण एनवे पद काढणे याचा सुद्धा आपण सोडवलेल्या उदाहरणाचा अभ्यास केला। आज आपण या ठिकाणी सराव संच 3.2 मधील एनवे पद काढणे यावर आधारित असलेले उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ बघता येतील आणि 10वीचा पूर्ण अभ्यास, परिपूर्ण अभ्यास आपल्या चॅनलवरती करता येईल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत सराव संच 3.2, यामध्ये आपल्याला खालील काही अंकगणित शैली दिलेल्या आहेत आणि त्यांच्या आपल्याला चौकटी पूर्ण करायच्या आहेत। ओके, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो बघूया पहिला प्रश्न। आपल्याला या ठिकाणी 1, 8, 15 आणि 22 अशी एक अंकगणित शैली दिलेली आहे, यामध्ये आपल्याला काही चौकटी पूर्ण करायच्या आहेत। या ठिकाणी ए म्हणजेच काय? पहिलं पद असतं, जे की आपल्याला अंकगणित शैलीमध्ये 1 दिलेलं आहे, तेच आपण फर्स्ट टर्म ए किंवा T1 या अक्षराने आपण पहिलं पद दाखवत असतो। दुसरं पद या ठिकाणी आपल्याला 8 दिलेलं आहे, तिसरं पद आहे 15। ओके, अशा पद्धतीने आपण पहिले, दुसरे आणि तिसरे पद या ठिकाणी लिहू शकतो। ओके देवा अरे देवा, खरंच माझा अक्षर ओळखत नाही काय असं वाटलं होतं मला। ओके चला जाऊ द्या। काय म्हणतो विनीत, दुसऱ्या पदामधून आपण पहिलं पद या ठिकाणी वजा करूया, आपण 8 वजा 1 करूया, किती येतील या ठिकाणी? 7। ओके अजून असू येत आहे का? त्यानंतर तिसरं पद दिलं आपल्याला, तिसऱ्या पदामधून आपण दुसरं पद वजा करूया, म्हणजे 15 वजा 8 म्हणजे परत 7 येतील। म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या चौकटी पूर्ण करायच्यात। मी या ठिकाणी चौकटी काढत नाही, फक्त पहिल्या प्रश्नासाठी काढतो। तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते कम्प्लीट करून घ्या, पूर्ण करून घ्या। या ठिकाणी सुद्धा मध्ये मला वाटतं एक चौकटी अशी, जाऊ द्या असू द्या, बघून घ्या तुम्ही। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा अशा 2 चौकटी आहेत, बस एवढ्या आहेत। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे, कसं करणार? या ठिकाणी सुद्धा आपण असंच करणार, येथे ए बरोबर 3 म्हणजेच T1 बरोबर सुद्धा 3, T2 बरोबर 6, T3 बरोबर 9। आता आपण काय करणार? T2 मायनस T1 इजिकल टू T2 किती आहे? 6 वजा 3 बरोबर 3 येतील। त्यानंतर T3 मायनस T2 ओके म्हणजेच 9 वजा 6 केल्यास परत 3 येतील। म्हणजे फक्त या ठिकाणी दिलेले अंकगणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पहिलं दुसरं तिसरं पद लिहायचं आणि फक्त पहिल्या दुसऱ्या पहिल्या पदामधला फरक, तिसऱ्या आणि दुसऱ्या पदामध्ये असलेला फरक। ओके रेणुका, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे, या क्लासमध्ये स्वागत आहे। सर्वांना व्यवस्थित दिसतंय ना? आज कसकाकडे जास्त फ्लॅश यायला लागला आणि ते बोर्डवरती चमकायला, मलाही कळलं नाही, कारण मी सर्व खिडक्या दरवाजे बंद केलेले आहेत आज। अक्षरशः मला गरमी होईल तरी सुद्धा मी बंद केलेलं आहे, पण ते दिसायला तसं ठीक आहे। समजलं आहे? एकदा स्क्रीनशॉट घ्या, आपण दुसरं उदाहरण बघूया। ठिकाणी सकाळचा क्लास झाल्यामुळं काही जण आज आले नाही वाटतं, दिसतं ईशा? ईशा सकाळी एकदा क्लास झाला आपला, लाईव्ह क्लास 9:30 वाजता, तुम्ही नव्हते। बघूया आपण यामध्येच असलेला तिसरा आणि चौथा प्रश्न, यामध्ये सुद्धा आपल्या चौकटी पूर्ण कर। ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी पुस्तकामध्ये बघून घ्या तो कृतियुक्त कसा प्रश्न आहे। 1 ते 2 गुणासाठी हा प्रश्न येऊ शकतो। तिसरा दिलेला प्रश्न आपल्याला असा आहे की यामध्ये सांगितलेले पद आहेत -3, -8, -13 आणि -18। बघूया आपण पहिलं दुसरं तिसरे पद या ठिकाणी काय लिहिणार, समजलं? ओके मनीषा, चला बघूया आपण या ठिकाणी पहिलं पद आपल्याला काय दिलेलं आहे? -3, तेच आपण T1 लिहिणार। त्यानंतर T2 म्हणजे दुसरं पद दिलेलं आहे -8, तिसरे पद आहे -13। आता आपण प्रत्येक 2 पदामध्ये असलेला फरक, म्हणजेच दुसऱ्या पदातून पहिलं पद आपण वजा करणार, दुसरं पद या ठिकाणी 8 आहे -8 वजा, यामधून आपण पहिले पद म्हणजेच या ठिकाणी मायनस मायनस प्लस होत असतं, आपण कालच्या पण क्लासमध्ये बघितलं होतं। आपण फळ्याची जागा चेंज करू सैराम। ओके आता आपण 8 अधिक 3, 8 मी सांगितलं तुम्हाला एक संख्या ऋण, एक संख्या जर धन असेल, बघा मायनस मायनस प्लस म्हणजे 3 प्लस झाले। आता मग 1 प्लस 1 मायनस असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। ओके समजलं? पुढचे बघा, बरोबर कोणी सांगितलं ते? सिद्धी, साक्षी जाधव, गुड, सिद्धीनं पण सांगितलं। ओके कोमल अली का?
त्यानंतर तिसऱ्या पदातून दुसरे पद आपण वजा करू तिसरे पद आहे -13 त्यामधून आपण -8 वजा करणार बरोबर माइनस माइनस प्लस होतील 13 वजा आपण 8 करूया उत्तर 5 येईल मोठी संख्या 13 आहे म्हणून आपण वजा चिन्ह देऊ समजले इतपर्यंत ओके वैभव काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर वैभव आजीची तब्येत मस्त आहे मी आता स्वप्नीला भेटलो होतो त्यानंतर पुढचे बघूया आपण आपल्याला दिले अंक किती सडी 70 60 50 आणि 40 ओके अशी जे यामध्ये दिलेला पहिला पद म्हणजे 70 आहे ज्याला आपण T1 म्हणत असतो 70 ओके T2 दिलेला आहे आपल्याला 60 आणि T3 दिलेला आहे 50 आपण प्रत्येक पदामधला फरक काढूया दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करू म्हणजे 60 वजा आपण जर 70 केलं तर उत्तर येईल -10 कारण आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत आहोत ओके -10 सिद्धी त्यानंतर तिसऱ्या पदातून दुसरे पद वजा करू म्हणजेच काय येईल 50 वजा 60 किती उत्तर येईल -10 अशा पद्धतीने तुम्ही त्या दिलेल्या चौकटी पूर्ण करू शकता अगदी 2 ते 3 मिनिटाचा प्रश्न असतो हा समजलं का ओके मनीषा समजलं ना अरे समजले की नाही का बोर्डवरती दिसत नाहीये मलाच कळले कसं काय दिसेना म्हणून क्वालिटी नाही नाही क्वालिटी वाढवायची गरज नाहीये ते मलाच कळना ते कसं व्हायले तर काय करू आता जाऊ दे सध्या ऍडजस्ट करा आणि दुसऱ्या क्लासला बघू आपण काहीतरी करूया ते फ्लॅश जास्त येला आज कसा जास्त येला मला तेच कळलं ना 1 मिनिट हा 1च मिनिट मी पाहतो एकदा काहीतरी करू दिसतंय का रे व्यवस्थित बघा बरं एकदा नाही दिसत आहे म्हणे ना सेंटरला दिसत नाही कारण ते प्रकाश आहे एक मिनिट पुन्हा एकदा बघतो दिसतंय का बघा एकदा प्रश्न क्रमांक 4 दिसत नाही दिसतं का नाहीच का बरं ठीक आहे जाऊ द्या आता वेळ घालण्यापेक्षा कसं तरी ॲडजस्ट करा आजचे दिवस बघूया आपण उद्या काहीतरी करूया काय म्हणते ईशा क्लास गोरा झाला हो ना मी नाही गोरा दिसत का चला जाऊ द्या आपण पुढचा प्रश्न बघूया ईशा क्लास गोरा झाला आहे ना तू आल्यापासून गोरा झाला बघ बघा या ठिकाणी बघूया आपण मी तर फ्रेश असतो पण काय आता ते फळा दिसेना ना व्यवस्थित काय करू मी फ्रेश दिसतो हो साईराम चला बघूया आपण दुसरा प्रश्न तुम्हाला दिसेल असं प्रयत्न करतो मी तरी सुद्धा पण त्याला काय करू मला इकडं ना आज रोज त्रेवशी सुद्धा खालीला अंक कधी शेडी खालीला क्रमिका अंक कधी शेडी आहे का ते सांगणे असेल तर 20वे पद काढा दिल्ली आपण अंक कधी शेडी या ठिकाणी लिहूया -12 -5 त्यानंतर 2 9 16 तुम्ही सांगा बरी अंक कधी शेडी असेल का असेल तर तिच्यामध्ये असलेला सामान्य फरक सांगा मला आता दिलेली क्रमिका आपण अंकगणित शेडी आहे का बघूया ओके जर असेल तर आपण तिला अंकगणित शेडी असेल लॅपटॉपवरून अपलोड करू बरं बरं ठीक आहे बघा या ठिकाणी आता पहिला प्रश्न बघूया आपण जाऊ द्या बघा दिलेला पहिला प्रश्न हे पहिलं पद काय आहे या ठिकाणी -12 डिफरन्स काय येईल बघा आपण प्रत्येकामधला डिफरन्स काढून बघूया त्यासाठी आपण काय करूया दुसरं पद किती आहे -5 तिसरे पद -5 सॉरी 2 आपण प्रत्येकामधला फरक समान आहे का बघूया ठिकाणी अगोदर काय कारण आपण डिफरन्स काढण्यासाठी दुसऱ्या पदातून पहिलं पद आपण वजा करूया म्हणजे आपल्याला डिफरन्स कळेल किती आहे दुसरं पद -5 यामधून आपण वजा किती करणार -12 मायनस मायनस प्लस होतील 12 -5 जर आपण केलं तर 7 येईल ओके मायनस नाही प्लस येईल त्यानंतर तिसरं पद मधून आपण दुसरे पद वजा करूया तिसरं पद या ठिकाणी 2 आहे वजा त्याच्यामधून दुसरं पद म्हणजे 5 करणार मायनस मायनस प्लस 2 अधिक 5 म्हणजेच
सात म्हणजे या ठिकाणी या अंकनिशडीमध्ये पहिलं पद आहे -12 आणि सामान्य फरक आहे 7 दोन्ही ठिकाणी फरक 7 आला म्हणजे ही दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे ओके बघूया आता आपण आपलं काय सांगितलं 20 वा पद काढायचे म्हणजे आपण n बरोबर किती येणार 20 आणि t 20 म्हणजे काय 20वे पद पद म्हणजे टर्म t म्हणजे पद 20 म्हणजे क्रमांकाचं आपल्याला 20 वा पद काढायचं मी मगाशीच तुम्हाला काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं tn चं सूत्र काय सांगितलं tn चं सूत्र tn बरोबर a plus n minus 1 d सूत्र ओके आता या सूत्रात आपण किमती ठेवूया tn म्हणजे काय घ्यायचं आपल्याला t 20 पहिला पद किती आहे या ठिकाणी -12 अधिक n बरोबर किती घ्यायचे आहे आपल्याला 20 -1 आणि d किती घ्यायचा आहे 7 समजलं का इतपर्यंत समजलं ठीक आहे बघा आता 20वा पद काढण्यासाठी t 20 जशास तसंच लिहू आपण -12 अधिक या ठिकाणी किती येतील 20 वजा 1 19 19 7 बघा 9 7 63 आणि या ठिकाणी 7 1 7 9 6 म्हणजे 13 आता 133 मधून आपण 12 जर वजा केले तर किती उरतील 1 आणि या ठिकाणी 12 म्हणजे 121 मोठी संख्या 133 आहे म्हणून इथं धन संख्या येईल म्हणजे याचा अर्थ काय होतो की -12 -5 2 9 आणि 16 या अंकगणित सीडीचे 20वे पद किती आहे 121 ओके अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं पूर्ण पक्क्यता तो प्रश्न सोडवायचा एक स्क्रीनशॉट घ्या परत सांगू परत सांगायचं आहे ठीक आहे दिलेली क्रमिका आहे यामध्ये पहिलं दुसरं तिसरं पद लिहायचं अगोदर आपल्याला अगोदर डी माहित पाहिजे डिफरन्स काढण्यासाठी आपण दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करतो आणि तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करतो दोन्ही ठिकाणी जर सामान्य फरक आला सारखा फरक आला तर दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे ओके मग याच्यामध्ये पहिलं पद साधारण फरक आणि 20वं पद काढायचं आहे म्हणून आपण n बरोबर किती घ्यायचा 20 घ्यायचा आणि आपल्याला 20वे पद म्हणजे काय t 20 काढायचं आहे आता परत आपण tn चं सूत्र ठेवतो tn चं सूत्र लक्षात ठेवा tn बरोबर a अधिक ओके नंदिनी ये अधिक n वजा 1 गुणिले d ओके आता आपण tn जशास तसंच ठेव t 20 आता पहिलं पद -12 n बरोबर आपल्याला 20 घ्यायचं आहे -1 आणि d ची किंमत 7 आता हे उदाहरण तुम्ही खाली सोडून घ्यायचे सोपं आहे ओके समजलं इतपर्यंत समजलं ना दिसतं का दिसतं की नाही आता ठीक आहे जेवढं होईल तेवढं ऍडजस्ट करा आता नंतर बघू आपण उद्यापासून बघूया बघूया आपण आता तिसरा प्रश्न तुम्ही स्टॉप करून स्क्रीनशॉट घेऊ शकता बघूया आता तिसरा प्रश्न सुद्धा असाच आहे 24 वे पद काढा दिलेली अंकगणित सीडी आपण अगोदर लिहूया काय सांगितलं 12 16 20 24 12 16 20 24 या अंकगणित श्रेणीचे कितव पद काढायचे आपल्याला 24 वे पद काढा 24 वे पद बरोबर किती मग या ठिकाणी आपण काय घेणार a बरोबर किती घ्यायचे a बरोबर 12 d बरोबर किती येतील आपण दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करू म्हणजे उरतील 4 आपल्याला कितव पद काढायचे आहे 24 व म्हणून n बरोबर 24 घ्यायचे आणि t 24 आपल्याला काढायचं आहे 24 वे पद समजलं का ही जर मांडणी करता आली तर तुम्हाला प्रश्न सोडवता येईल बरोबर दिव्या हो नाही असा प्रॉब्लेम नाही उद्या मी उद्या आणि आजही आला नसता पण तुम्हालाच कळणं कसं काय आलं कारण आतापर्यंत असा प्रॉब्लेम आला नाही कधी बघूया आपण आता tn चं सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d tn किती घ्यायचा आपल्याला आता t 24 a किती घ्यायचा 12 अधिक n बरोबर किती घ्यायचे आपल्याला 24 वजा 1 डिफरन्स कितीचा घ्यायचा 16 चा 12 अधिक 24 वजा 1 किती होतात 23 23 गुणिले 16 33 48 74 4 16 32 आणि 4 36 होतात दोघांची आपण बेरीज करू 2 आणि 8 10 7 आणि 1 8 आणि हे 3 म्हणजे 380 काय आलं 24 वे पद आपण लिहूया वरील क्रमिकेचे
24वे पद 380 आहे. ओके मनीषा आहे का? मला मनीषाची कमेंट आली नाही का माझी? डिफरेंस 4 आहे. ओ नो, डिफरेंस 4 आहे. कसका सोळा लिहिला मी काय माहिती. डिफरेंस किती आहे? 4. म्हणजे काय घेणं आपण? 12 अधिक 23 चौक किती होता? 23 चौक 112 आणि हे 12 म्हणजे किती झाले? 124 म्हणजे 24 व पद. वरील अंकगणितीय शैलीचे 24 वे पद 124 आहे. बरोबर, छान. तुम्ही पुढे लिहिलंच नाही. ओके आता समजलं. 96 कसं येईल? नाही, बरोबर आहे. किती यायला पाहिजे? एक मिनिट. एकशे 3 पॉइंट किती? तिसरा प्रश्न. 104 24 वे पद काढा. ए बरोबर 12. बरोबर येणार हा प्रश्न का चुकला? 24 वे पद काढा. एन बरोबर किती घेतले आपण? 24 23 दिनवे 46. 23 चौक 3 चौक 12 हच्चाला 1 9 92 अधिक 12 किती येतील? 104. या ठिकाणी लिहा 104. ओके आता बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीनशॉट घ्या. होतं कधी कधी नजर चुकीनं. आता बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. आता नाही चुकलं मनीषा. अरे देवा, मनीषा अक्षर ओळख येत आहे का? ओके चला बघूया आपण पुढचा प्रश्न. आलं ना आता? ठीक आहे बघूया आता पुढचा प्रश्न. खालील अंकगणितीय 19 व पद काढायचं आहे. 7 13 19 25 दिलेली अंकगणितीय शैली 7 13 19 आणि 25 आपल्याला कितवं पद काढायचे अंकगणितीय शैलीचे? 7 13 19 25 19वे पद. मग या ठिकाणी ए बरोबर किती येऊया आपण? 7. आणि डी बरोबर किती येईल? आपण 13 वजा 7 करू. किती उत्तर येईल? 13 मधून 7 गेले, किती राहतील? 6. ओके आता आपलं कितवं पद काढायचं? 19वं पद काढायचं आहे. म्हणजे एन बरोबर 19 घेऊ आणि टी 19 काढू. हा एवढं जर माहीत असेल तुम्हाला, तुम्ही कोणतंही पद काढू शकता. अरे सिद्धी, त्यात काय हसायचं देवा म्हणल्यावर? म्हणजे असा शब्द निघला की अरे देवा, आपलं अक्षर ओळखून आलं की नाही मनीषाला असं वाटलं तुम्हाला. बरं एवढं पण हसू नको. बघ मनीषा, ती हसायला लागली तुला. बघ सांग येतं मराठीत तिला काय करा. आपण या ठिकाणी टी यांचं सूत्र काय? टी यांचं सूत्र कोणाचं सूत्र? टी यांचं, त्यांचं नाही. हा नाही तर त्यांचं सूत्र म्हणतात. टी एन किती घ्यायचं आपल्याला? 19. ए बरोबर किती आहे? 7. अधिक एन बरोबर किती घ्यायची आपल्याला? 19 वजा 1 आणि डिफरन्स किती झालेला आहे? 6 चा. आता आपण काय करूया? 7 अधिक किती येतील या ठिकाणी? 18. 18 सक किती? 108. जाऊ दे मनीषा, खरंच भांडशील तू. 18 सक 108. 108 अधिक आपण 7 करूया, किती उत्तर येईल? 115. म्हणजेच या दिलेल्या क्रमिकेचं अंकगणितीचं श्रेणीचं 19 पद किती आहे? 115. आपण लिहूया वरील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद बरोबर 115 आहे. आता समजलं? चला एक स्क्रीनशॉट घ्या, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 5. 27 व पद काढायचं. असं सोपे प्रश्न आहेत की नाही बरे? काय भांडत मी? हो मनीषा नाही भांडत, मला माहिती आहे.
माझे विद्यार्थी चांगले आहेत भांडण करत नाहीत. फक्त काल ग्रुपवरच कोणतरी भांडण करत होतं आहे का नाही, मेसेज डिलीट केले मी बघूस तर समजलं मला भांडण केलेलं, पण कोणी केलं ते नाही कळलं मला. पायल चौहान, पायल कालपासून जॉईन झालेली आहे ना, हा जग हा जोग झाला होता त्यात काय, त्यात राग येण्यासारखं काय नव्हतं, त्यात मनीषीची थोडी काय चुकी. बघूया आपण आता बघूया आपण पाचवा प्रश्न. पाचवा साई नाव नाही आहे, पाचवा नाव आहे पाचवा. बघा नऊ चार, नऊ चार, त्यानंतर वजा एक, वजा सहा आणि वजा अकरा, कितीचा फरक असेल बरं या दिलेल्या क्रमिक अंकदिशेमध्ये, कितीचा फरक असेल सांगा मला एकदा. आपल्याला काय काढायचं आहे, कितव पद काढायचं आहे, सत्तावीसवं पद काढायचं आहे. सत्तावीसवे पद काढा. ओ मनीषाच्या आत्याची मुलगी पायल चौहान. बर बर, कुठली कुठली मनीषा? बघा ए बरोबर नऊ आणि डी बरोबर किती येईल, मग चार मधून आपण नऊ वजा करणार म्हणजे उत्तर किती येईल, वजा पाच. बऱ्याच जणी आता उत्तर सांगितलं. मनीषा पायल कुठली आहे, आत्याची मुलगी, आत्याच्या मुलीलाच ॲड केलं ना फक्त. बघ ईशाला तर आत्या आत्याच नाही आहे, त्यामुळे आत्याचा मुलगा नाही मुलगी नाही. वाशिम विदर्भ गुड, आत्याच्या मुलीलाच ॲड केलंस ना पण का नाव बदलून. बघूया आपण आता टी एनचं आपल्या किती पद काढायचं आहे, एन बरोबर सत्तावीस. ओके बघूया आपण आता टी एनचं सूत्र. टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिला डी. सूत्र टी एन किती घ्यायचं आपल्याला, म्हणजेच टी आत सत्तावीस, ए बरोबर किती आहे नऊ, अधिक एन बरोबर घ्यायचे आपल्याला सत्तावीस वजा एक आणि डिफरन्स आहे या ठिकाणी वजा पाचचा. समजलं? आता आपण नऊ जशास तसे नऊ अधिक किती येतील सव्वीस, सव्वीस पाच किती होतात एकशे तीस, बरोबर ना. कितवं पद आहे, सत्तावीसवं पद, म्हणून सत्तावीसवे पद बरोबर आता आपण एकशे तीसमधून नऊ वजा करू आणि मोठी संख्या. ओके फ्रेंड्स पण आहेत गुड, म्हणजेच एकशे तीसमधून नऊ वजा केलं एकशे एकवीस येईल, म्हणजेच वरच्या दिलेल्या अंकगणितीचं श्रेणीचं सत्तावीसवं पद, वरील अंकगणितीय श्रेणीचे सत्तावीसवे पद किती आहे वजा एकशे एकवीस आहे असं तुम्ही लिहू शकता. हो विनीत समजलं मला तुझा भाऊ आहे म्हणून. तो पूनम, पूनम कधी कधी असते का नेहमी नसते वाटतं क्लासला. बघूया आपण आता सहावा प्रश्न. तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भागल्या जाणाऱ्या संख्या किती आहेत. बघा प्रश्न काय दिलेला, अगोदर प्रश्न लक्षात घ्या सहावा, कारण आता आता थोडे अवघड प्रश्न यायला लागलेत. पाचव्या प्रश्नापर्यंत तुम्हाला सोपी गाडी होती, आता मात्र थोडे वेगळे प्रश्न यायला लागलेत. प्रश्न असा दिलेला आहे सहावा, तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत त्या शोधायच्या. म्हणजे सरळ सरळ काय की पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत त्या शोधायच्यात आपल्याला. ओके हो रोज असते पूनम गुड. आता बघूया आपण पाचने, प्रश्न थोडा उलट दिलेला आहे पण प्रश्न असा आहे की पाचने भाग जाणाऱ्या एकूण तीन अंकी संख्या संख्या किती. बघा असा प्रश्न आपण सोडवलेल्या उदाहरणामध्ये सुद्धा अभ्यासला, शंभर आहे तर पूनम रोज असतील गुड. चला जाऊ द्या बघूया आपण. पहिली संख्या कोणती असेल, ए बरोबर शंभर घ्यायचे, कारण सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर, म्हणजेच शंभरला तीनने पाचने भाग जातो, म्हणजेच पहिली ए बरोबर किती घ्यायची संख्या शंभर. त्यानंतर प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक असणार, पाचने भाग जातोय म्हणजे पाचच असणार बरोबर. त्यानंतर म्हणजे त्या संख्या अशा असतील शंभर, त्यानंतर एकशे पाच, त्यानंतर एकशे दहा आणि अशी शेवटची संख्या कोणती येईल मग नऊशे पंच्याण्णव. म्हणजेच आपण शेवटची संख्या टी एन लिहित असतो किती नऊशे पंच्याण्णव. बघूया आता आपण
995 पर्यंत एकूण 100 पासून ते 995 सर्वात मोठी 195 ना 995 सिद्धी आहे नाहीतर परत मला म्हणा लागणार आहे देवा बघा आता आपल्याला या ठिकाणी आपण परत टीएन चं सूत्र वापरू मग तुम्ही आता सगळं दिलेलं मग काढायचं काय एकूण संख्या किती आहे त्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे एन काढायचं म्हणजे टीएन चं सूत्र वापरू आपण ए अधिक एन वजा 1 गुणिले डी टीएन किती आहे या ठिकाणी 995 बरोबर ए बरोबर किती घ्यायचं आहे 100 अधिक एकूण पद माहित नाही म्हणजे एन चीच किंमत काढायची आपल्याला कोणाची एन ची हा एन ची नाही डी बरोबर 5 आता आपण काय करूया 995 जशास तसेच बरोबर 100 अधिक 5 गुणिले एन 5 एन आणि 5 गुणिले 1 5 1 5 या दोघांची वजाबाकी करू किती येईल 95 येईल 100 मोठे आहेत म्हणजे धन 95 येतील ते 95 आपण डाव्या बाजूला आणून वजा करू ओके म्हणजे या बाजूला राहतील 5 एन दोघांची वजाबाकी जर आपण केली या ठिकाणी तर येईल 900 आपण 900 भागिले 5 करू म्हणजे आपल्याला एन ची किंमत भेटेल 9 1 9 9 1 9 उरले 4 9 8 5 55 40 5 1 5 उरले 4 55 40 वरचा म्हणजे याचा अर्थ असा होतो की 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या एकूण संख्या किती आहेत 180 आहेत समजलं का गुड सर्वांनी उत्तर दिले अगोदरच मिसलेड झालो का नाही नंदिनी लहू सिद्धी ईशा पायल गुड कोमल चला बघूया आपण आता पुढचा सातवा प्रश्न सातवा प्रश्न सुद्धा आपल्याला असाच दिलेला आहे अतिशय सोपा आहे हीच ना कोमल उबाळे हो हीच कोमल उबाळे माझी बहीण लागती बरं ती आणि ईशा आमची कोण नाही ईशा आमची पाहुणी लागती फक्त कोमल माझी बहीण लागती ईशा कोण नाही लागत ईशा पाहुणी लागती आमची मनीषा तुला माहिती आहे की इकडे केवढ्याचे घड्याळे तर ईशाकडं मोस्ट इम्पॉर्टंट घड्याळे ऑटोमॅटिक टाईम सांगते ती बघा आता आपण सातवा प्रश्न घेऊया एका अंकगणितचे 11 वे पद मोगाशी मनीषा तुला हा प्रश्न समजला नव्हता ना त्याच पद्धतीचा प्रश्न आहे एका अंकगणितचे 11 वे पद काय म्हणते ईशा ईशा काहीतरी बोलली बघा 11 वे पद म्हणजेच काय टी 11 बरोबर किती आहे म्हणजे 11 वे पद दिलेलं आहे आपल्याला 16 16 आणि हो शेजारी नाही आम्ही एकाच घरातले आहेत बघा त्यानंतर 21 वं पद दिलेलं आहे 29 21 वं पद आहे 29 तर 41 वे पद काढा प्रश्न कठीण वाटतो का मला सांगा काय झालं कोमल बघा 11 वं पद 16 आहे 21 वे पद 29 आहे तर 41 वं पद काढा असा सरळ सरळ प्रश्न दिलेला आहे कसा सोडवायचा बघा कठीण वाटतो तुम्हाला आता आपण 11 व्या पदावरून सूत्र तयार करू समीकरण तयार करू 11 वे पद किती आहे 16 म्हणजेच या ठिकाणी एन बरोबर किती येतं 11 बरोबर एवढंच माहिती आहे आपल्याला बाकी काय माहिती आहे का नाही आपण काय करू अगोदर टी एनचं सूत्र लिहूया ए अधिक एन वजा 1 गुणिला डी टी एन म्हणजेच काय घेणार आपण या ठिकाणी टी 11 ए माहिती आहे का आपल्याला नाही एन बरोबर किती घ्यायचे 11 वजा 1 आणि डी माहीत नाही पण टी एनच्या ठिकाणी किती घ्यायचे आपल्याला टी 11च्या ठिकाणी 16 ए जशाच तसा त्यानंतर इथे येतील 10 10 गुणिले डी 10 डी समीकरण नंबर 1 तसेच आता 21 वं पद 21 वं पद किती आहे 29 बरोबर ए माहिती आहे का आपल्याला नाही एन बरोबर किती घ्यायचे 29 वजा 1 डी माहीत नाही आपल्याला जशाच तसंच ठेवू आपण आता 29 बरोबर ए अधिक इथं उत्तर किती येईल 28 डी समीकरण नंबर 2 दोन्ही समीकरणामध्ये सहगुणक समान आहे आणि चिन्ह समान आहेत म्हणून आपण काय करणार वजाबाकी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू साईराम नाही आहे का समीकरण 2 वजा समीकरण 1 किती येईल 29 बरोबर ए अधिक 28 डी कोणतं उदाहरण आहे समीकरण 2 यामधून आपण हे वजा करूया काय येईल वजा 16 वजा ए वजा 10 डी
किती रेची वजाबाकी 29 मधून 16 गेले किती राहतील बघा 9 वजा 6 3 आणि 2 वजा 1 म्हणजे 13 बरोबर प्लस मायनस कॅन्सल 28 मधून 10 गेले म्हणजे किती राहतील 18 डी बरोबर का रे बरोबर आलं ना आपलं कुठं चुकल्यासारखं नाही वाटेल 16 ओके चला बघूयात आपण आता डी ची किंमत किती येईल डी बरोबर 13 छेद आपण 18 जशास तशीच ठेवू यो बर बघूया आपण इतपर्यंत समजलं आता पुढे बघूया आपण डी बरोबर 13 छेद 18 आपण काय करूया कोणत्या एका समीकरणात ठेवू आणि ए ची किंमत काढूया कोणत्या समीकरणात ठेवणार आपण कारण आपल्याला 41 वा पद काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डी आणि ए माहित असला पाहिजे एकांशी 11 वे पद 16 आणि 21 वा पद 29 आहे सॉरी या ठिकाणी 21 वा पद 29 आहे म्हणजे 21 वा पद म्हटल्यानंतर इथं 21 घ्यायला पाहिजे होते आपण या ठिकाणी 20 डी येईल हा सॉरी इथं थोडं चुकलं आपलं 20 डी म्हणजे 20 मधून 10 गेले इथं 10 येतील आणि या ठिकाणी सुद्धा 10 येतील 13 भागिले आपण जर 10 केलं तर हा पॉइंट कट होईल आणि इथं 1.3 उत्तर येईल म्हणजे डी बरोबर मिळाले आपल्याला 1.3 हे समीकरण 1 किंवा 2 मध्ये आपण ठेवू समीकरण आपण 1 मध्ये ठेवू 1 मध्ये ठेवू काय एक नंबर समीकरण 16 बरोबर ए अधिक 10 गुणिले डी ची किंमत आहे 1.3 आता 1.3 ला जर 10 ने गुणले तर उत्तर 13 येईल हे 13 आपण 16 मधून वजा करूया म्हणजे आपल्याला ए बरोबर मिळेल 3 16 वजा 13 केल्यास किती मिळतात 3 म्हणजे ए बरोबर 3 डी बरोबर 1.3 आणि त्यानंतर आपल्याला 41 वे पद काढायचं आहे म्हणून एन बरोबर 41 घ्यायचं आणि 41 वे पद आपण काढू इथपर्यंत समजलं का सांगा अगोदर इथपर्यंत समजलं असेल तरच पुढचं आपलं सोडवता येईल कारण हे असाच प्रश्न तुम्हाला सोडवल्या उदाहरणामध्ये सुद्धा दिलं होतं मनीषाला जो समजला नाही म्हणले होते तो ओके आता बघूया आपण वाटल्यास तो पण प्रश्न आपण परत घेऊ ओके साक्षी हो बघा आता परत आपण टी एनचं सूत्र लिहूया टी एन बरोबर किती घेणार आपण टी 41 ए बरोबर किती घेणार 3 एन बरोबर किती घ्यायचे 41 वजा 1 आणि डी बरोबर घ्यायचा 1.3 3 अधिक दोघांचं उत्तर येईल 40 40 गुणिले 1.3 असं जर केलं आपण तर हा शून्य कट होईल हा पॉईंट पुसून टाकू आपण 13 3 39 39 गुणिले आपण 4 करू किती उत्तर येईल 4 9 36 हच्याले 3 4 3 12 3 15 म्हणजे 156 म्हणजेच 41 वे पद किती येईल 41 वे पद बरोबर 156 समजलं का समजलं मित्रांनो ओके अशा पद्धतीचा हा आपला दिलेला 7वा प्रश्न होता आता बघू आपण 8वा प्रश्न आपल्याला दिले अंक शेडी अशी आहे की 11 8 5 आणि 2 या अंकगणित शेडीत वजा 151 हे किती वा पद आहे ईशा समजलं का ईशा किती वाजले तुझ्या घड्याळी बघून सांग मला एकदा बघा ईशाची घड्याळ एवढी इम्पॉर्टेंट आहे की तिच्यात जर आपण ठरवलं तिला इतकं मागं घेता येतं की आपण रात्रीचा टाईम करू शकतो म्हणजे दिवसा रात्रीचा टाईम करता येतो इतकी भारी घड्याळ आहे 11 वाजून 30 मिनटं झालेत माझ्याचे तर 34 मिनटं झालेत ओके प्राची काय प्रॉब्लेम नाही ईशाच्या घड्याळमध्ये रात्रीची सकाळ सकाळची रात्र करता येते बघा त्याच्यानंतर मिस्टर इंडिया घड्याळ येते पुन्हा आकडे फिरत नाहीत काटे फिरत नाहीत तरी सुद्धा टाइम दिसतो म्हणजे मिस्टर इंडिया घड्याळ आहे बघा 1 12 34 झालेत ईशाच्या घड्याळमध्ये 12 30 झालेत नाही ना ईशा म्हणजे काटे न फिरता टाइम कळतो म्हणल्यानंतर किती भारी घड्याळ आहे की नाही उत्तर 55 नाही कशाचं पहिल्या प्रश्नाचं मी तर पुसला तू आता एक मिनट कुठं गेला तो प्रश्न कितवा होता तो 55 वे अरे यार 7वा प्रश्न होता तो
55 ठीक आहे जाऊ दे ते पुसला मी आता वेळ नाही घालत आपण नंतर बघू ते काय होतं तर आठवा प्रश्न बघा 11852 11852 मला वाटतं आपण सोडवलेलंच बरोबर आहे ते 156 च उत्तर येतं त्याचं ईशा उत्तर देते त्यांच्या प्रश्नाचं अरे पुस्तकामध्ये जरी उत्तर 55 दिला असलं तरी सुद्धा त्याचं उत्तर 156 च येतंय बघू आपण परत घेऊ शेवटी तो प्रश्न आता वेळ नका घालू त्याच्यामध्ये यात दिलेले अंकगणिती सीडीचं आपल्याला 151 हे कितव पद आहे आपल्याला काढायचं आहे म्हणजे TN बरोबर 151 आपल्याला घ्यायचे आहेत बरोबर आपण या ठिकाणी A बरोबर किती घेणार 11 D बरोबर किती घेणार 8 वजा 11 म्हणजे उत्तर किती येईल वजा 3 आणि आपल्याला N बरोबर काढायचं आहे आणि TN बरोबर घ्यायचे आहे वजा 151 आपण परत सूत्र लिहू या ठिकाणी TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D TN बरोबर घ्यायचे आपल्याला वजा 151 A बरोबर घ्यायचे 11 अधिक N बरोबर माहित नाही आपल्याला काढायचं आहे आणि D बरोबर घ्यायचे वजा 3 सूत्रात दिलेल्या किमती समजून घ्या त्यानंतर वजा 151 11 अधिक वजा 3N आणि मायनस मायनस प्लस 3 या दोघांची अगोदर बेरीज करू आपण किती उत्तर येईल 11 अधिक 3 जर केले तर 14 हे 14 आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूने वजा करू या बाजूला वजा 3 वजा वजाची बेरीज वजाच होईल 4 अधिक 1 5 5 अधिक 1 6 आणि वजा 1 म्हणजे वजा 165 भागिले आपण वजा 3 करूया बघू यांची किंमत किती येते मायनस मायनस कटून जाईल 3 1 3 3 5 15 आणि परत उरला 1 3 5 15 म्हणजे याचा अर्थ असा होतो की 151 हे 55 वे पद आहे हे 55 आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तेच टाइप करत असताना पुस्तकामध्ये सातव्याचं सुद्धा उत्तर लिहिले गेलंय ओके त्यामुळे काळजी करू नका पहिल्या प्रश्नाचं म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर 156 च आहे ओके तुम्ही सुद्धा तुमच्याकडे गाईड नवनीत असेल तर कन्फर्म करू शकता त्याच्यामध्ये बघूया आपण नववा प्रश्न ओके बाकी काय अडचण असेल तर सांगा सातव्या प्रश्नाचं विचार नंतर करू समजलं ईशा बघूया आपण आता नववा प्रश्न नववा प्रश्न काय आहे 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहे प्रश्न 9वा किती पासून लिहायचं आपल्याला 10 पासून 10 ते 250 पर्यंतच्या कितीने भाग जाणार आहे 4 ने भाग जाणार आहे विभाज्य म्हणजे काय भाग जाणार आहे काय लिहिलं मनीषा 12 12 पहिली संख्या बरोबर आहे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कसं लिहायचं बघा या ठिकाणी पहिली संख्या आपण ए बरोबर आता 10 ला 4 ने भाग जातो का नाही मग 10 नाही घ्यायचे 11 पण नाही घ्यायचे किती घ्यायचे 12 16 नाही घ्यायचे 12 घ्यायचे त्यानंतर प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक असणार 4 ने भाग जातो म्हटल्यानंतर 4 चाच फरक असणार त्यानंतर शेवटची संख्या म्हणजे TN घेतो आपण आता शेवटची संख्या 250 ला 4 ने भाग जातो का नाही 249 ला नाही 248 आणि आपण काय करूया एकूण पद काढायचे म्हणजे n काढायचं आपल्याला आता परत TN चं सूत्र TN बरोबर A अधिक N वजा A गुणिले D TN किती घ्यायचं आपल्याला 248 बरोबर A अधिक A ची किंमत 12 N बरोबर माहित नाही आपल्याला वजा 1 D ची किंमत आहे 4 248 12 अधिक 4N वजा 4 1 4 परत दोघांची वजाबाकी करू आपण किती येईल उत्तर 8 हे 8 इकडे आणू आपण काय करूया वजा करू 248 मधून 8 वजा करू म्हणजे इथं राहतील 4N आता यांचं उत्तर येईल 240 भागिले आपण 4 म्हणजेच 4 सख 24 म्हणजे N बरोबर 60 म्हणजेच 10 ते 250 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या संख्या
किती आहे तो 60 ओके समजला आता हे तर नाही चुकलं बघा आता एक शेवटचा प्रश्न शेवटचा दहावा प्रश्न घेऊ आपण समजलं ना सोपं आहे कधीकधी पुस्तकामध्ये मिस्टेक असते कधीकधी माझ्याकडून लिहिताना मिस्टेक होते त्यामुळे चुकतं एखाद्या वेळेस पण नेहमी नाही चुकत तसा मी हुशार आहे नेहमी नाही चुकू देत ऐक नाही शा बघूया आपण पुढे समजलं सर्वांना पूनम कोमल ओके नंदिनी चला पुढे बघूया आपण दहावा प्रश्न एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद प्रश्न क्रमांक 10 17वे पद म्हणजे काय टी 17 किती आहे 17वे पद 10 नाही 17वे पद आणि 10वे पद 17वे पद आणि 10वे पद प्रश्न काय सांगितलं बघा एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे 17वे पद म्हणजे टी 10 वजा टी 17 बरोबर 10 असं आहे 17वं पद हे 10व्या पदापेक्षा उलट झालं 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 10ने जास्त आहे 7ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा पूजा काय म्हणते सर मला तोच नंबर द्या कोणता नंबर द्यायचा आणि कशाचा बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं की 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे तर आपल्या दोघांमध्ये असलेला दोन पदांमध्ये असलेला फरक माझा नंबर कशासाठी बघा आता आपण काय करू या ठिकाणी 17वं पद किती आहे माहित नाही आपण किंमत तयार करू टी 17 बरोबर ए माहिती आहे का आपल्याला नाही पण एन माहिती आहे आपल्याला किती येईल 17 वजा 1 गुणिले डी म्हणजेच टी 17 बरोबर ए अधिक इथे किती उत्तर येईल 16 डी आपण समीकरण 1 करूया ओके नाही नंबर कशाला पाहिजे आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी या तुम्ही काय अडचण असेल तर मला तिथं बोला कोणत्याही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता तुम्ही नको मी नंबर देत नाही कोणाला आणि मागू पण नका त्यानंतर आपण 10वे पद बघूया 10 वजा 1 गुणिले डी म्हणजेच टी 10 बरोबर ए अधिक 9 डी ओके आता या दोघांची बेरीज किती येते 7 आपण सॉरी वजा किती येते 7 इथं लिहूया आपण टी 17 वजा टी 10 बरोबर 7 येतात 17वं पद किती आहे ए अधिक 16 डी आपण वजा करू ए अधिक 10 डी बरोबर 7 प्लस मायनस ए कॅन्सल होतील 16 डी मधून 10 डी गेले 16 डी आणि 9 डी सॉरी इथे किती येतं 9 डी येतं 16 डी मधून 9 डी वजा करू आपण किती उरतील 7 डी बरोबर या ठिकाणी काय येतील 7 आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे म्हणजे 7 भागिले 7 बरोबर उत्तर किती येईल 1 म्हणजे सामान्य फरक किती येईल सामान्य फरक बरोबर 1 ओके माझा मेमेला मम्मीला कशासाठी नंबर कशासाठी पाहिजे जे काय असेल अडचण ती मला इथं कमेंट्स करून सांगा नको पर्सनल नंबर मी कोणाचा मागत नाही आणि कोणाला देतही नाही जर तुम्हाला अडचण असेल टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज करू शकता तुमच्या टेलिग्रामवर जायचं बोलायची काय गरज आहे रोजच आपले क्लास असतात यूट्यूबवरती सगळे व्हिडिओ आहेत पूजा साकोरे कुठली आहे साकोरे तू टेलिग्राम ग्रुपला कसं जॉईन हो तुमच्याकडे टेलिग्राम ॲप असेल ना त्या ॲपवरती जायचं जिजाऊ कोचिंग क्लासेस सर्च करा आणि त्यावरती तुम्ही ग्रुप येईल त्या ठिकाणी जॉईन व्हा रोज दुपारी 12 वाजता दुपारी 12 वाजता आणि रात्री 7:30 आपला लाईव्ह क्लास असतो लाईव्ह क्लास आणि इतर तुमचे मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या व्हिडिओच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जायचं त्याच्या प्लेलिस्टमध्ये जा सर्व विषयानुसार मी त्याच्या प्लेलिस्ट बनवलेलं आहे तर प्रकरणानुसार प्लेलिस्ट आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व अभ्यास करू शकता ओके ठीक आहे समज
ओके समजलं ओमकार खूप उशीर केलास नाही मी नंबर कोणाला देऊ शकत नाही पूनम मराठीचा क्लास अजून सुरू केलेला नाही आपण काय अडचण असेल तर विचार अभ्यासामध्ये मनीषा तो प्रश्न घ्यायचा का मग अशी पाचवा प्रश्न आपण सोडवलेला घेतला होता काय बोलायचे मम्मीला हे सांगितलं मी तुम्हाला अशा पद्धतीचं आपला क्लासचा टाइमिंग असतो कुठे लिहे तू पूजा घ्यायचा ठीक आहे बघा मनीषा आपण पाचवा प्रश्न घेऊ मग अशी सोडवल्या मधला पाचवा प्रश्न तुम्हाला समजला नसेल आपण तो परत घेऊ सॉरी पूजा मी नंबर नाही देऊ शकत कोणाला बघा या ठिकाणी हो पूनम मी सांगतो तसं की मी नंबर कोणालाच देत नाही मी जवळच्या माणसालाही देत नाही असं सांगत होतो पूनम तुझ्याबद्दल नाही बोलत मी सोपं आहे ठीक आहे घेऊया आपण बघा एका आंगळीच्या छेडीचं आपल्याला दहावं पद मग अशी आपण सोडवल्या उदाहरणाला पाचवा प्रश्न बघूया दहावे पद म्हणजेच आपल्याला टी दहा बरोबर किती दिलेलं येतं 25 आणि अठरावे पद म्हणजे टी 18 बरोबर दिलेलं आपल्याला 41 तर आपल्याला 38वे पद काढायचं आहे आणि तसेच एनवे पद म्हणजे एनव्या क्रमांकाचं पद जर 99 असेल तर आपल्याला एनची किंमत काढायची म्हणजे एन बरोबर किती असेल म्हणजे याच्यामध्ये एकात एक असे तीन प्रश्न दिलेले सॉरी पूजा मी नंबर कोणालाच देत नाही काही बोलायची गरज नाही क्लासेसचा टायमिंग सांगितलाय मी याच्या पलीकडे काय पाहिजे तुम्हाला आणखीन क्लासेस सगळं आपले 12 वाजता असतात ना रोज रोज 12 वाजता आहे रात्री 7:30 वाजता आहे त्यासाठी फोनवरच बोलायची काय गरज आहे अशी जर प्रत्येक विद्यार्थ्याला जर नंबर द्यायचा म्हणलं तर भरपूर कॉल येतील मला आता आपण अगोदर 2 वरून समीकरण तयार करायचे काय दिलं या ठिकाणी आपल्याला टी 10 बरोबर किती आहे 25 मग या ठिकाणी 10वे पद जर 25 असेल तर आपण एन बरोबर सुद्धा किती घेणार 10 घेणार डिफरन्स माहीत नाही आपल्याला पहिलं पद सुद्धा माहीत नाही यूट्यूब आहे यूट्यूब तू कशावर बघते सध्या तेच ॲप आहे आपलं 10वं पद आहे 25 ए अधिक 10 वजा 1 केल्यास 9 येतील म्हणजे 9D समीकरण नंबर 1 तसेच 18वं पद किती आहे 41 बरोबर ए अधिक आपण एन बरोबर किती घेणार इथं 18 किती घेणार इथं 18 वजा 1 गुणला डी जशास तसा म्हणजे 41 बरोबर ए अधिक 19D समीकरण नंबर 2 ठीक आहे समजलं आता आपण काय करू ह्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करू समीकरण 2 मधून समीकरण आपण 1 वजा करू इथपर्यंत समजलंय समीकरण कसे तयार केले आपण ओके आता काय करणार आपण दिलेलं दुसऱ्या समीकरण अगोदर लिहू कारण दुसऱ्यातून आपल्या पहिलं वजा करायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल ते वजा करत असताना प्रत्येकाचे चिन्ह आपण वजाबाकीचे लावणार वजा 9D काय या ठिकाणी 41 मधून 25 जातील किती राहतील 16 बरोबर त्यानंतर प्लस मायनस कॅन्सल इथं येतील 10D बरोबर का रे का चुकल्यासारखं वाटायलं कुठं 10D 18 19D इथं 25 आणि 41 41 मधून 25 गेले किती राहतील 16 बरोबर ना डी बरोबर किती येतील या ठिकाणी मग अशी किती काढले होते आपण कुठतरी चुकल्यासारखं वाटलं मला 10वं पद म्हणजे 9 8वे पद 18वे पद म्हणजेच इथं 17 यायला पाहिजेत आपण बेरीज केली 17 मधून 9 गेले किती उरतात 17 वजा 9 8 डी म्हणजेच 16/8 जर आपण असं केलं तर उत्तर किती येईल 2 येईल म्हणजेच डी बरोबर 2 आता आपण ही किंमत काय करू डी बरोबर 2 समीकरण आपण 1 मध्ये ठेवू काय एक नंबरचं समीकरण 25 बरोबर ए अधिक 9D म्हणजेच 9 गुणिले 2 म्हणजेच 25 वजा 9 2 18 25 मधून आपण 18 वजा करू किती उरतील 7 म्हणजेच या ठिकाणी ए बरोबर मिळाले 7 आणि डी बरोबर आहेत 2 इथपर्यंत समजलं का मनीषा हा बोला काय म्हणता
विचारा काय अडचण असेल तर विचारा पण फक्त कमेंट्स मध्ये विचारा मी प्रश्न नंबर नाही देऊ शकत कोणालाच समजलं मनीषा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे a बरोबर 7 d बरोबर 2 आहे आणि आपल्याला 38 व पद काढायचे म्हणजे आपण n बरोबर किती घेणार 38 आणि t 38 काढू ओके आता आपण t यांचं सूत्र वापरूया tn बरोबर आता tn बरोबर किती घ्यायचा आपल्याला t 38 बरोबर नाही नंबर नाही भेटत त्यानंतर n बरोबर किती घ्यायचे 38 वजा 1 गुणिले d किती आहे 2 ओके आता आपण 7 अधिक 37 गुणिले 2 बघा दोघाचे अर्धभाग किती येईल 37 गुणिले 2 7 2 14 हाचा लेख 6 1 7 म्हणजे 74 74 अधिक आपण 7 करूया किती उत्तर येईल 81 म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की 38 वे पद किती आहे 81 माझे क्लास ऑनलाइनच असतात त्यासाठी कुठलाही कॉन्टॅक्ट करायची गरज नाही रोज YouTubeला 12 वाजता यायचं लाइव क्लासचा आनंद घ्यायचा काही प्रॉब्लेम नाहीये ओके बघूया आपण पुढे 38 वे पद किती वेळा आपल्याला 81 n वे पद किती आहे 99 म्हणजे या ठिकाणी आपल्याला n बरोबर काढायचे म्हणजे tn बरोबर किती घेणार आपण 99 a बरोबर किती घ्यायचे तर 7 आणि d बरोबर किती घ्यायचे 2 इतपर्यंत समजलं मनीषा सगळे विषय नाही घेत मी फक्त गणित घेतो वेदांत गुड आता आपण काय करूया n बरोबर काढायचं आहे म्हणून आपल्याला tn बरोबर 99 घेऊ बरोबर a बरोबर किती घ्यायचे 7 अधिक n बरोबर आपल्याला काढायचं आहे वजा d d ची किंमत 2 99 बरोबर 7 अधिक n ची किंमत माहित आहे का आपल्याला नाही 2n वजा 2 1 2 या दोघांची वजाबाकी करू आपण किती येईल 5 हे 5 आपण डाव्या बाजूला आणून वजा करू या बाजूला राहिले 2n दोघाची वजाबाकी येईल 94 आता हे दोन आपण भागाकार करताना राहतील n आपण जर 94 ला 2 ने भाग दिला तर उत्तर येईल 47 म्हणजे याचा अर्थ काय होतो की 99 हे 47 वे पद आहे समजलं मनीषा समजलं का ओके नाही झालंय आपलं ऋतुजा बस एवढाच प्रश्न होता आपला मनीषा समजलं का मनीषा कुठे गेली ईशा ओके समजलं ईशा कोमल तुमचं जेवण नंतर करा रे ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासलाय उर्वरित भाग आपण नंतरच्या क्लासमध्ये बघू ओके थांबायचं आज इथेच काही अडचण असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा ओके बाय ओके बाय ठीक आहे बाय आपण इथेच थांबूया बाकीचं आपण नंतरच्या क्लासला बघू